आघाडीचं सरकार कधी कोसळतं यावर भाजपवाले टिपून बसले आहेत, पण महाविकास आघाडीचं हे सरकार मजबूत असून पुढील 15 वर्ष हे सरकार टिकेल असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा भोकर मतदारसंघात सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाणांनी हे वक्तव्य केले. आता कामाला लागलो, 4-5 दिवस झाले, खाते खाते पेपर भाजपवाले म्हणतात यांचं कसं जाणणार, होत नाही, 2 महिने झाले, महिना झाला, यांचं काही खाते ठरत नाही, त्यांचे विभाग ठरत नाहीत, वाटच मारत आहेत, कधी फाटत यांचं. तर फडणवीस साहेब, ती वाट पाहत राहा, 5 वर्ष नाही, 10-15 वर्ष आम्ही हलत नाही, चिंता करू नका. दरम्यान 3 वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकाच बॅनरवर लावलेले फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटते असे सांगत भाजपला घालवण्यासाठी महाराष्ट्रातून हा प्रयोग करावा लागेल असे सोनिया गांधी यांना पटवून दिले. त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आता सर्वांना विचित्र वाटत असेल पोस्टर पाहिल्यानंतर, सोनिया गांधींचा फोटो, शरद पवारांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा फोटो, कधी काही लोकांनी पाहिलंच नव्हतं असं काय घडलं, 3-3 पक्षाचा असं एक लोकांना वाटलंय काय चाललंय काय. दिल्लीमध्ये सुद्धा आमच्या पक्षाचं लोकांना वाटलंय कसं होणार आहे, हे करायचं की नाही करायचं, याच्यामध्ये महिनाभर गेला. 44 आमदार आमचे, 54 आमदार राष्ट्रवादीचे, 56 आमदार शिवसेनेचे, काय करायचं विचार चालला होता. अशा विचार करता करता आम्हाला सोनिया गांधींनी बोलवलं, विचारलं काय करायचं, कसं काय जुळणार हे सगळं, त्यांचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे. आम्ही समजून सांगितलं आमच्या अध्यक्षांना, आम्ही त्यांना सांगितलं की देशातून भाजप घालवायची तर सुरुवात महाराष्ट्रापासून करावी लागेल, आणि म्हणून भाजपला बाहेर ठेवायचं असेल तर आम्हाला तिघाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आणि कृपया आम्ही विनंती करतो हात जोडून की आपण आम्हाला परवानगी द्या. सोनिया गांधींनी खूप विचार केला, शेवटी म्हणाला की परवानगी देते पण एका अटीवर, की तिघांनी मिळून एक समान विकासाचा कार्यक्रम ठरवा.